मुरबाड मध्ये आयाराम गयारामांना संधी नको, महाविकास आघाडीच्या मूळ कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्या, राष्ट्रवादी पवार गटाच्या शैलेश वडनेरे यांची ही मागणी। आज संध्याकाळी 4 वाजता काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, बैठकीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। भाजपची उत्तर कराडमधून घोरपडे यांना उमेदवारीची शक्यता, उदयनराजेंनी दिले उमेदवारीचे संकेत। उद्धव ठाकरे यांचा पुतण्याला पाठिंबा, अमित ठाकरे दादर माहीम मधून लढल्यास उद्धव ठाकरे पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। सर्वसामान्य जनतेचं हे सरकार, जनतेला पटवून सांगा, अमित शाह यांचा महायुतीतील नेत्यांना हा सल्ला। महायुतीत 30 ते 35 जागांवर चर्चा सुरू, पुढील 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटेल, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती। काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक, वाद असलेल्या विदर्भातील जागांवरती चर्चेसाठी बैठक, पटोले वडेट्टीवार राव देसाई यांच्यामध्ये बैठक। ठाकरेंच्या 60 उमेदवारांची नावं पुढील 60 तासांमध्ये होणार जाहीर, मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला, आदित्य ठाकरे घेत आहेत इच्छुकांच्या मुलाखती। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली शरद पवार यांची भेट, ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पवारांसोबत वादाच्या जागांवर चर्चा। शिंदेच्या नेत्याची शरद पवार यांच्याकडे फिल्डिंग, बबनराव घोलप यांनी मुलगा योगेश घोलप यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्यासोबत केली चर्चा। ठाण्यातील मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची शक्यता, ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेच्या सेनेचा 9 पेक्षा अधिक जागांवर दावा। नाना भाऊ हे सीएम व्हायलाच पाहिजे, मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाना पटोले यांच्या समोर घोषणा। पारनेरमध्ये नेत्यांच्या नावानं घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी भरला दम, ज्यांच्या नावानं घोषणा द्याल त्याला तिकीट देणार नाही, अजितदादांची तंबी। आवाज बंद करा, ज्यांचा आवाज येईल त्याला तिकीट अजिबात देणार नाही, मग बघा काय करायचं ते, गप्प बसायचं। मी अजित पवार बोलतोय, दुसरा कुणी बोलत नाहीये। जरा महायुती सरकारकडून राज्यात मतदार यादीचा घोटाळा, महाविकास आघाडी नेत्यांचा आरोप, 150 पेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 10,000 मतदारांची नावं वगळल्याचा आरोप।